दत्तपूर गावात अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी. विधवा महिलांना कुंकू लावून घेतली गेली शपथ. वटपौर्णिमा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची पूजा करून फेरे घेतात. मात्र यंदा बुलढाणा जिल्ह्यातील दत्तपूर गावात अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. या गावातील महिला व पुरुषांनी अनोखीशी शपथ घेतली. एखादी महिला विधवा झाली तर त्या महिलेला मान सन्मान द्यायची अशा प्रकारची शपथ यावेळी ग्रामस्थांनी घेतली. दरम्यान महिलांनी विधवा महिलांना कुंकू लावून वटपौर्णिमा साजरी केली. अजूनही खेड्यापाड्यामध्ये विधवा प्रथा पाळल्या जातात आणि त्यांच्यावर अनेक अपमानास्पद वागणूक त्यांना दिली जाते. परंतु या दत्तपूर गावामध्ये आज खऱ्या अर्थानं सुवासिनी महिलांनी आणि गावकऱ्यांनी एक शपथ घेतली की आजपासून या गावामध्ये कोणीही विधवा प्रथा पाळणार नाही, त्यासोबतच त्यांचं कुंकू पुसणार नाही, बांगड्या काढणार फोडणार नाही, जोडवे काढणार नाही. गाव दत्तपूर येथे आज या सर्व सव्वाष्ण महिलांनी इथे अशी शपथ घेतलेली आहे की आमच्या गावात जर एखादी महिला विधवा झाली तर आम्ही तिचं कुंकू पुसणार नाही, बांगड्या फोडणार नाही. तसेच जे काही धार्मिक कार्य असतात, मंगल कार्य असतात, त्या सर्व सभा समारंभांमध्ये या महिलेचा म्हणजेच विधवा महिलांचा देखील आम्ही सन्मानपूर्वक सन्मान करू, त्यांना सन्मानाने वागू आणि इतर महिलांप्रमाणेच समानतेची वागणूक देऊ. त्याबद्दल मी विधवा महिलांच्या वतीने गाव दत्तपूर येथील सर्व सव्वाष्ण महिलांचे धन्यवाद मानते, आभार मानते, धन्यवाद. इथे आज आम्हाला जो विधवा महिलांना जो हा सुवासिन महिलांनी इथल्या आम्हाला जो मान सन्मान मिळवून दिला त्याबद्दल इथल्या गावकऱ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. एक नवीन पायंडा पाडून दिलेला आहे समाजापुढे आणि मला वाटतं हे सगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये सगळीकडे ही सुरुवात व्हावी. महिलांना समाजामध्ये सन्मानजनक वागणूक मिळाली पाहिजे ही जी जनजागृती आहे या संदर्भात दत्तपूर या आदर्श गावामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. दत्तपूर गाव हे अगोदरच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहे. आमच्या ज्या विधवा आयाबाई नव्हता यांना सन्मानानं वागणूक या अगोदरही देतात, इथे दिली, त्यांना कुंकू लावण्याचा मान प्रदान केला आणि त्यांच्या हस्ते वटवृक्षाची पूजा देखील करून घेतली. हा एक प्रकारानं समाजाच्या परिवर्तनाची ही एक नांदी आहे आणि याचा आदर्श हा संपूर्ण गावात आणि जिल्ह्यात आणि राष्ट्रात हा घेतला जाओ ही माझी इच्छा आहे.